बहिणींना रक्षाबंधन आणि दिवाळीला नाही तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला ओवाळणी देणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महायुती सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मेळावे घेण्यास सुरुवात केली होती मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी सोलापूरत हा कार्यक्रम होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आरोग्याच्या समस्येमुळे येऊ शकले नाहीत त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख सचिन कल्याण शेट्टी शहाजी पाटील संजय शिंदे समाधान अवताडे राम सातपुते माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी शिवाजी सावंत यांच्यासह महायुतीमधील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण नंतर आता मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही खंबीर आहोत महिलांना एस टी आरक्षण आम्ही दिलं रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी आम्ही केवळ एक दिवस न देता दर महिन्याला मिळावे यासाठी लाडकी बहीण योजना आणली विरोधकांनी या योजनेवर प्रचंड टीका केली परंतु आम्ही योजना प्रत्यक्षात अंमलात आणली असल्याचं त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राखीची शपथ घेत महिलांना शब्द दिला आम्ही कधीच तुम्हाला अंतर देणार नाही आम्ही शब्दाचे पक्के आहोत ही चांगली योजना आम्ही आणली परंतु काँग्रेस ही योजना बंद करण्याची भाषा करीत आहे लाडकी बहीण शेतकऱ्यांचे तीन महिन्यांचं बिल माफ केलं मुलींचे शिक्षण मोफत केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पालिका आयुक्त शीतल तेल उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अनेक विभागाचे अधिकारी जिल्ह्यातून आलेल्या महिला आणि कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते